सैनिक कल्याण फेडरेशन के अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत ने कहा कि सैनिक कल्याण फेडरेशन महाराष्ट्र के हर जिले में 10,000 पेड़ लगाएंगे और हर साल 30 मिलियन पेड़ और अगले 5 वर्षों में 15 करोड़ पेड़ लगाए जाएंगे। यावर कायदा करायला मागणी केलेली आहे। नंबर 2 आहे सैनिक वेलफेअर, नंतर नंबर 2 आहे समाजाचा वेलफेअर, कारण सैनिक हा रिटायर कधीच होत नाही, कारण त्यांनी शपथ घेतलेली असते की मी या देशासाठी आणि समाजासाठी काम करेन, वेळ पडली तर प्राण देखील देईन, निवृत्त झाला म्हणून शपथ काय विरून जात नाही, ती शपथ कायम आपल्याबरोबर घेऊन आपल्याला सर्व सैनिकांच्या बरोबरच समाजाचं सुद्धा काम केलं पाहिजे। ह्यावर्षी आम्ही एक कार्यक्रम सुरू करत आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 झाडं आम्ही लावायला घेतलेली आहेत, असं करून प्रत्येक वर्षी 3 कोटी झाडं लावायचा आमचा संकल्प आहे, म्हणजे पुढच्या 5 वर्षात 15 कोटी झाडं ह्या महाराष्ट्रात लावण्याचा संकल्प सैनिक फेडरेशनने घेतलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये सर्व शाळा कॉलेज संस्था आणि सरकारी अधिकारी ह्यांना घेऊन आम्ही हा संकल्प पूरा करणार आहोत। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।